कापूस फुटाय लागला उकडू मुडावा खरच फुटाय लागलाय कुठं मुड बरं झालं जाऊ द्या कापसाला भाव बरा आहे एखादा अर्ध बोंड बोंड लागलाय फुटायला काय करू येतून घेऊ ओटी फिरून घेऊ गोण्या दोन गोण्या निघल्या ना दिवळीत टाकात आपल्या नानाचा आहे कापूस घरी चाल म्हणतो तर बसली इथच कापूसचा असं फुटला लेकी जावायचं आपण कष्ट केलेत काय काय लागलेत आता ऊन पडायला लागलाय ना कडक रपरप फुट पुढच्या आजू आता शिक दसरा आहे दसरा झाला 20 दिवसांनी दिवस राहतील तर किती कापूस फुटल जरी नाही ज्यादा फुटला जेवढा झाला तेवढा घेऊ जमा करून इकू काहीतरी साड्या तुम्हाला घेऊ ना काहीतरी बनेल बिनेल घेऊ ना आम्हाला दोघी मालिकेला साड्या पोरांना कपडे काय नको आपला आपला घरी चाल काहीतरी संसूत करू मागच्या वेळेस काय शंकर पाळी करायचे होते तर काय केले घराचे लाडू केले नुसते भडंग मुरमुरे ऐकता का मग त्याच्यामुळे मी केलं नाही मागच्या वर्षी इथं पोरी पशी राहिल्या तर मन लागत माणसाचं करायला खायला तिथं काय इन बिन दोन डोके करू वाटत नाही खाऊ वाटत नाही इथं राहिले तर चांगलं तुम्हाला करून घालीन आणि घरी चाल म्हणले तर मग खा नव्हते पाहुण्याच्या दारात करू ना मग त्याला काय होतं पाहुण्याच्या का आपली लेख जावई आहे लेख जावाच्या दारामध्ये मस्त सण करू त्यांना खाऊ घालू ना पुन्हा खाऊ हे पण कापूस उठायला आता नुसतं पैसेच पैसे कापसाला भाव बरा यंदा काय झालं तुला सर्दी झाली हो घर जाऊन या असं दुखू दुखू रात इथं म्हणून मी तुला म्हणतो हे पाणी सहन होत नाही तुला आपलं आपलं घरी चाल दवाखाना केलं तर बरं वाटत दवाखान्यात नाही आण मला अरे दवाखाना करायची गरज नाही आपले तिथलं का वातावरण तुला मॅच होत इथलं मॅच होत नाही नको नको इथं तरी मी हिंदू फिरू राहिले तिथं गेले तर मी डायरेक्ट आतरून धरीन सणासुदीचा आतरून धरला ना मग तर काय खरं नाही माझं इथं तरी पोरगी आहे लेकरा बाळाच्या नादाने बोलत बसत माणूस तिथं मन नाही लागत गोडवानी कापूस मन लागत नाही असं म्हणून जमत असत का आपलं आपलं घरचं काहीतरी उद्योग पावा संसद आलाय मग हे असं दुखत आहे घासता का तुम्ही भांडे तिथे गेले मग बरणाच्या भांड्यावर खाकाना झाला असं धुणं भांडे सारे मग तुम्हाला करावं लागत हे असं मग ताप येतो सर्दी खोकला होतोय अंग दुखत आहे गुडघे दुखत आहेत काय करता काही नाही लागू दे बरं चांगलं तुला कुठं भांडे घासत बसत बाबा ना घेऊन चालायचं का राहायचं का जायचं नक्की सांगा आता नाही काय नाही थांबून घेऊ चांगलं बरं लागू दे तुला मग जाऊ ना आपण हा चालन मग या असं नाही तर मग काय उदक म्हण मी म्हणलं होतं चाल चाल गोष्ट सांगू तुम्हाला चांगली एक खेडेगाव होत आणि त्या खेडेगावामध्ये एक माणूस राहत होता त्याच्याकडे गाया असायचा किंवा गाया आहे ना तो अख्ख्या गावाला त्या गायाचं दूध घालायचं पण दूध कसा घालायचा निम पाणी आणि निम दूध असा घालायचा पण त्या लोकांनी विचार केला चायला म्हणे हा आपल्याला तर चुकलं लेकरं वाळं भानगडी हे सगळे थकून चालले म्हणे आणि म्हातारे माणसं थकले म्हणे हे निम्म पाणी आणि निम्म दूध घालतो म्हणे मग याच्यासाठी काय करायचं म्हणे याला हाकून देऊ म्हणे आपण पण त्यानं काय केलं त्याला की तू काढलं आणि काढून दिला काढून दिल्यावर तो एका नदीच्या कडाला गेला तळ्याच्या कडाला आणि रडत बसली तो गोडावर लेकरं वाळं तिथं बसायची मग तेच मग तिथं महादेव पार्वतीनं देवाचं रूप घेतलं आपलं तिथं म्हातारेचं आणि ते आले आल्याबरोबर मग लगेच ते म्हणे का रे बाबा रडतो काय नाही म्हणे हे असं 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 केलं म्हणे गावकऱ्यानं आम्हाला हाकून दिलं आणि मग इथे आम्ही रडत बसलो म्हणे ठीक आहे म्हणे काय नाही अरे एवढंच अरे म्हणे तुला किती काही दूध देतो म्हणे हे अख्खं तळं दूध असं ठीक म्हणे मग त्यानं का मग पहा दे देवाची करणे म्हणजे काय झालं आता ते देव होते मग त्याने काय केलं ते दूध पाहून हसले मग त्याने असं हात घातला दूध आता असं वर केल्याबरोबर सगळं दूधच दूध मग ते म्हणे जाऊ का बाबा जा म्हणे गेले ते निघून मग याच्या लक्षात आलं का चायला आपण दूध तरी पाहू दूध पाहिलं तर घट्ट दूध अरे म्हणे असं दूध आपल्या लोकांना नाही घालता येतं म्हणे मग आपल्याला याच्यात पाणीच टाकावं लागेल मग म्हणजे हे लोक म्हणतात किती लांब गेले काय म्हणजे त्यांना जातो पाण्याचं काहीतरी बोलतो म्हणे म्हणजे गेलं पळत धावत गेला आणि त्यांचे पाय धरले बाबा म्हणते मला देवासारखे भेटले म्हणे पण एक काम करा म्हणे माझा आजू म्हणे काय काम करेल बा काय नाही म्हणे मला ना दुधात पाणी द्या म्हणतात आपल्याला अरे म्हणे ते दूध कितीही वर्ष चालन म्हणे नाही नाही बाबा म्हणे पण तसं दूध मी विकणारच नाही म्हणे मला पाणी द्या म्हणतात आपल्याला ठीक आहे म्हणे पण मनाचा जिथे इच्छा तर त्याचं पाणी होईल आणि मग ते पळत आला माग येऊ पाहतो पूर्ण सगळं काळं भर पाणी
सांगा पोरो याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? बाबा याचं उत्तर असं आहे काय ना, नीतीने कमवायचं आणि आई त्याच्या समाधानी राहायचं, बरोबर आहे का नाही? हा बरोबर. नाही आता गोष्ट नाही, आता उद्या शाळेला रोज एक गोष्ट. चला पळा. थंडी तापीन मग मला नव्हती आली का काल, ते कालच म्हणतो त्या दिवशी. अजून जरशी कणकणी वाटत मला, म्हणून त्याला सावलीला नेऊन बांधलं मी. अहो तू माणूस आहे, ते जनावर आहे, तापत ते आहे ठीक, पण थंडी तापी येत असती का? मग काय झालं त्याला? त्याचा जीव आहे ना. काही काढी ते आता खुराटून चाललाय तो बोकड्या. आता तुम्ही तासभर न्या, लगेच घरी घेऊन येतात शेळ्या. मग बसू का तिकडे दिवसभर ग काट्या कुट्या मधी? नाही आटील, नाही कुठं पेपर वाचायला, नाही चार माणसं दिसाना कोणी. मग एक काम करता का, स्टँड वर नेता का शेळ्या चारायला? पाय आता अगं स्टँड वर नेता असतात का शेळ्या चारायला? मग तिथं माणसं दिसतील ना तुम्हाला, आटील दिसतील, पेपर राहील, सगळी सोय होईल तुमची, शेळ्या चारतेन आहे की नाही? चारायला रानावन तस न्यावं लागत यात. अगं रानावनात पण माणूस देऊ चाल बाई, मला माणसातली सवय आहे गप्पा गोष्टी करायची. असं तिकडेच बसू का रानावाला? सुधारले त्या शेळ्या हडक, त्याच्यामुळेच उघडे पडले त्यांचे. सवय आहे म्हणे मला माणसातली. अगं लोक दिवस दिवस शेळ्या चालते, ते तास भरलेला का आल्या घरी पळत पळत, आणि झाला का नाही त्यांचा नाश्ता वरून आपलं विचारते. काय पोळे बी करीत असते काय त्यांना नाश्त्याला? तू लय बडबड करते ना आता. मी मुद्दा बोल, माझ्या नाश्त्याच म्हणत असतो मी, शेळ्यांचं नाही म्हणत मी. तुला आज खरं बोलतो, कधी पोहेच करावा. मी असं लय ठिकाणी पाहिलेलं लोक काही मोठे सुशिक्षित लोक काय म्हणतात, ते नाश्त्याला पोहे खाल्ले, शिरा खाल्ला. आता तुम्हाला दोन भाकरी परत भर दूध लागत आहे, पोहे म्हणलं तर एवढे मोठे करावं लागते. दोन भाकरी मोठे परत भर दूध लागत आहे नाश्त्याला सकाळी. एवढ्यात काय करीत, एवढे पोहे खाईन का मी? किलो अर्धा किलो तर नक्कीच लागतील. माझ्याकडे लक्षच नाही. काय झालं? मी कसं दिसतो? अगं बाया दिवळीला घेतलेले कपडे आताच घालून बसले का? मेल्या दिवळी टायमाला गर्दी होते दुकानामध्ये कपड्याला, त्याच्यामुळे आधीच घेऊन ठेवला तर लगेच गाडी मोडून बसले. दिवळी दिवळीच्या टायमाला दुकानामध्ये गर्दी होती का? नाही. हा होती ना. मग तिथे कपडे लवकर भेटते का आपल्याला बदलून? म्हणून आताच घालून पाहिले मी, फिट होते का ढिल्ले होते? आता व्यवस्थित आले मला. तुम्हाला कधी ढिल्ला बाबा शर्त? तुमची काय तब्येत आता पहिल्यासारखी राहिली का? भले असे झाले कधी एवढं आडं झालो मी. अरे कष्टच खातो मी माझ्या. कष्ट मग कधी कधी म्हणजे स्वतःला? तू काय वाळकी समजू नको. आपण गेलो 50 रुपयाची त्या बंट्याला गाडी घेऊन वाढदिसाला, आणि टाकली त्या बंट्याची खुर्ची मोडून. हा होती जुनी होती खुर्ची, बनवून मी बसले नाही ती. अरे पण मग मी धरायला लागलो होतो, तुला वाटलं मीच म्हटली रमली असं बस. काय तुम्ही ओढून गेले बसायसाठी तुम्हाला? नका काही काढली होती बाबा मी, लई बरच पडली. नका काही काढू, चला घरी कामा धंदे पडले. अरे नाही मटण तर खाऊ बोंबिल सुकट, त्याला काय होत गावराने? गावराने काम नको, धंदा नको, नुसत्या घरीच बसून ये. आता बळत जाऊन विचारू का? हो दादा का काम भेटन का काही असं विचारित डोका? आता एवढंच राहिलं का मित्र? एवढा पण मी गरीब आहे आपले हे का? नाही ना आई बाबा रे काही कापूस फुटायला तर काही काम पाहायचं बाहेरच, सोयाबीन सोंगायला मग जवळ राहिलेत ना लोक. हा जोडीने जाते सोयाबीन सोंगायला. हे जनावर ढोर आहे माय माग, एकट्याचं नसतं, तिथे जोड्या जोड्या राहत्यात. जोड्या अशी माय एकट्याला काही सेपरेट पाठ देते का? तुमचे मस्त मित्र जातात ना कामाला. मित्र मग त्यांच्या बायका पण जात्यात. बायका एकाची त्याला बायको नाही. मग तुम्ही ते होईन ना जोडी? अरे नको नको, तो कामाला ढिल्ला आहे, मला असं ढिल्ल काम जमत नाही.
मला असं फास्ट काम हा एकदा कामाला जुपलो का मग आई काही नाही राहत आणि मला असं माणूस माग पडला का गाळवणी मग मला आलाय जीवर येत मग मला त्या कामावर जाऊच वाटत नाही जाऊच वाटत मग त्याला घेऊन चालायचं तिची पात घेऊ लागायची हा म्हणजे त्याची घेऊ लागायची मरू काय मी काम करू हा जायचा पत्ता नाही लगेच मरू का जायचा पत्ता नाही ते नको सांगू बोलू काही बच्चे नको मारू जायचं असलं तर मग दोघांना पाहतो काम नाही बाई माय माझं घरच काम मारण्याची आहे सण सुद्धा आला घरचं सारून सुरून घ्यायचंय जनावर डोर घरचं 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 काय राहत रे घरचं नेमकं ते धुणं भांडे स्वयंपाक झालं घरचं काम उठायचं 8 वाजता चालू द्यायचं दिवसभर अरे 5:45 उठावा 8 वाजता अख्खं घरचं काम होत अख्खं घरचं काम करून ये कामाला जाते कामाला मी मग जात होते कवा मग गेले काम माहेरात ना तुया माहेरात ना इथं आल्यावर काय कामाला नाही गेले तुमच्या संग किती दिवस मग दिवस गेले एकच हप्ता आलती एक हप्ता हा ते पण मी 50 किलो कापूस याचायचो आणि तू 25 किलो अहो मला माहितीच नाही कापूस कसा याचायचा फॉरेनहून आली जस का अमेरिकेहून आली मग तुम्ही काम करीत होते लय कामाचे तसे मग आता जा ना कामाला लय नको पुढचं बोलू गाड्या मग मला डोकं चणकलं ना मग मला राग आवरत नाही हा कंट्रोल माऊली कंट्रोल कपडे बदलावं लागल मग ते काम करायचं म्हणलं सर्दी झाली बाबा मला मारण्याची घाबरणीवर नाही तर असं लग्नाच्या आधी किती भारी बोलत होते आता नसते धावत येत माणसावर हे तो आयापासून चालू झालेलं आहे बर का काय झालं मायापासून मी पहिल्यापासून गोड गोड बोलत होतो तू आधी सुरुवात केली तू सुरुवात केली तू आधी दोघ पण एडी झाली काय तू आधी कोण मला गावात जायच्या टायमाला कोण धावलं होत पहिला टाइम होता धावायचा तुम्हीच धावले होते कौगान ते लहान म्हणले होते का नाही मग तू लवकर आणायला काय झालं माझे केस वाकडे व्हायला लागले होते ना वाकडे व्हायला लागले स्वयंपाक चालू होता मी पहिलं कसं बोलायचो कसे बोलू माझ्या ध्यानात अजून बोलून टाकू का बोला ना लग्नाच्या आधी पहिलं चिट्टो इकडे आलतो योगिता तू मला आवाज आवाज नको घालू म्हणलं होत का नाही असं मग आता आवाज आवाज नाही घालीत का अरे लग्नाच्या आधीची वय ना 2 मिनिटासाठी योगिता तू मला आवाज आवाज नको घालू ना बर नाही घालीत आवाज 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 घाल मग लग्न झाल्यावर लागले आवाज आवाज घालायला हा तवा नवरा नव्हता बरोबर आहे पण तुला त्यावेळेस तू मला मोठे पण द्यायला लागत होता तुला माहित होत आपलं जमलेलं आहे लग्न होणार आहे आज ना उद्या तो म्हणायला पाहिजे होता नाही मी तुम्हाला आवाज घालीन पण तू म्हणते हा मी बोलते अरे म्हणून म्हणले ना मी अरे मी काही म्हणीन तुला मनाची अक्कल नाही का मला आजपर्यंत कोणी मोठेपण नाही दिला आपलं आजपर्यंत मला अरे कारे कोणी बोललं नाही नुसतेच बसले मग काय भांडे धुवू लागू का बरी नुसतेच बसले अहो गावात जायचं दळण आणायचं रात्री भात खाल्लाय सकाळी भात खाल्लाय आता कवर भात खायचा अग त्या कोकणात माणसं दररोज भात खातेत मासे खातेत ते मासे खातेत तर मग आपण बोंबी लावू ना अहो नुसतेच बसलेत तुम्ही मग भांडे धुवायचे होते काय का भांडे धुवू लागू अहो गावात जायचं दळण आणायचं कालपासून भात खातो रात्री भात खाल्लाय सकाळी भात खाल्लाय आता कवर तुम्ही निवांत बसले मला वाटलं मनाने ते कोकणात माणसं दररोज भात खाते ते काय करावं दररोज भात खात त्या संग मासे राहतेत मासे खातेत मग आपल्याला बोंबे आणले तर नाही जमायचे का यांचं तर पुढच्याच राहतात मग दळण आणूच नका आपण भात खालीस का नाही तर कवळ्या शेंगा खावा शेवग्याच्या अहो त्या संग भाकरच लागते ना का भाता संग खायचे 4-4 दिवस अगं 4-4 दिवस लोक तुम्हाला जायचा कटाळा आला काय नु गावात अगं कटाळा आला मग जवळ आहे का ते शक्य आहे का कुठं अरे देव म्हणजे आज भातच का मग डोक्यात एक आयडिया आली मी आहे ना एक घोडं घेऊ सवय नाही येते ज्याच्या त्याच्या भागातलं खाणं येते नाही एखादं घोडं घेऊ तू घोड्यावर एकदा बसलं का लगेच गावात घोडा घ्या गाडव घ्या गाडव काय आला मग आता काय ते घोडं बी कधी पळत चालून पडतान झरतान गाडव हळूहळू चालत लोक काय म्हणतील मला
शेणा सुरत मग दुसरा खुशाल गाड्यावर बसून निंडा तू आहो तुम्हाला मग लोक गाडी घ्यायचा विचार करतेत मी घोडा म्हणत होतो तुला गाडव नव्हतं म्हणून मी गाडी घ्यायचं स्वप्न पाहते नेमकं तुला गाडव म्हणलो नाही मी घोडा म्हणतो तू मला कस काय गाडव म्हणतात आता तुला कस काय गाडव म्हणतात म्हणजे मी घोड्याचंही शेतू म्हणी गाडव घ्यायचं तुला गाडव म्हणलो का मी तुला तुला तसं नाही म्हणत मी वाटोळ वाहून चाललंय जायचं ना सांगायला काय करावं बाई मला तर बसल्या जागी मला लय माय डोक्याला ताण आहे बाई माणसाने कोणता कोणता पाव ते सारे डुकर मका खाऊन चालले जायचं आहे ना सांगायला आता यावर ते ना काम करा थोडं राहिलंय का तो बापूड गेल त्याला आवाज दे काय करू पाहुणे दमदमशी करू सुरू थोड थोड नाहीतरी ते आपल्यालाच आहे आपल्याच वाट्याला येते काम आपल्याला सांगावं लागेल पाहुणं नाही करणार ते काम कुठं गेलेत काय नु बाबा कुठं गेले काय सांगतच येत नाही मरणाचे गुडघे दुखू राहिले मी म्हणलं हे बाली न तरी पाहुणा सोंग त्याला परा म्हणलं देऊ त्यांना दोघाला झुकून पाहुणा सकाळीच पाहुणा गायब झाले दिवस निघले बरोबर गेले कुठं काय निघून काय बरं आवाज पटकन तो वाला चालतो आपण दोघ जाऊ दादा ए बाबा कुठे गेले भाऊ कोणत्या तरी बाय संग बोल आले काय कोणत्या तरी बाय संग बोल आले कोणते बाय संग बोल आले येऊ का हे पाय गं बाई कोणत्या बाय संग बोल राहिले तर बाप पण ती म्हातारी होती शेजारी असं कोणी बोलत असेल काय चालू आहे काम धंदे कायचे काम कायचे काय हो मग काम मशी पण पाहुणी चालू जीव आहे त्याच्यामुळे पाहुणा हा पाहुणा कामाला नाही जाऊ देत घरची मका सांगायला लागली बर बर चालते दुसरं काही नाही काय पंची ते करावं मी म्हणते येवा घरी मका सांगायची जनावराला खाय प्यायला पाहिजं आहेत असतील आपण दुखी मका सांगाल आपण दुख काल त्यांना नेऊ म्हणा पण मग लेकरू इथं लेकरा पशी बसाव थोडे आपल्याला आवृत्तावर भाऊ आम्ही मका सांगायला जातो दोघी जणी घरी जरी राय कुठे हिंडू नको बर का घर तोडून जाऊ नको आपली दिदी कुशी आहे त्यांच्या हातून आता शाळा पाय बर का भाऊ अरे तसे असं नाही पाहिजे खाय प्यायला टाकायचं गुतली बितली तर आम्हाला आवाज द्यायचा हा मम्मी खायला टाकून जाईल पण फक्त गुतली बितली तर आवाज दे राहणार ते आम्ही जाऊ का मका सांगायला इथं बसून राय सांबार का साई बाबा पप्पा आले का पाठवून दे बर का तुमच्या मागच्या वेळेस शेळी मेली आता काय करता आता मी 3000 मागितली हिच गावती हा हिच तवाच घ्यायची तुम्ही तर काय राहायला घेऊ म्हणजे माझं वाटोळ करून घेऊ का पहा मेली आता माहिती 3000 गेले असते पाण्यात वाटुळ काय तुमच्याकडे जगली असती माझ्याकडे जगली असती काय मी काय मंत्र मारली असते जगायला तुम्ही माग म्हणले होते तुमच्या शेळ्या बऱ्या होतील तर बऱ्या झाल्या होत्या हा म्हणलं होतं का नाही हा आणि मग कस काय मिळली पण आता काय माहिती तुम्ही काय मनापासून म्हणले होते का कसे मनापासून म्हणलंय शेळ्या बऱ्या होत्या पाहुणे हो तुम्हाला म्हणलं होतं का नाही हा म्हणले होते आणि हे मग गाभण आहे का अहो गाभण होती 2-3 महिन्याची अहो मग पिल्लू मी शेळी मिळी पिल्लू कस काय जगन काढून घ्यायचं ना मी आले बरोबर काय बोला तर राव तुम्ही हा 2-2.5 महिन्याचं होत नाही का अहो काय झालं तुम्ही रडत होते ना मी काय रडू हे जड शिळी ती घाम आला मला त्याचे पुसू पुसू घाम पुसू राहिले का मग आता आता मला फार घाम घुम झालो मी अरे 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 पाहू वाटोळ झालो मला देख होत नाही असं कारण तुम्ही गरीब माणसं आहे हा ना आता काय करता त्याच्यामुळे मला देख होत नाही खरंच माऊलीचा स्वभाव राव त्याला शेळी आपली मिळी पण बिचारी खरंच रडू राहिली खरंच माणस खरंच माऊली भाऊ खरंच लय चांगले भाऊ काय झालं आता काय ना माऊली भाऊ रडले होते राव तुम्ही हेच कोर्स केला काय ना
तुरा परा तोड़ बाई मी मुड़ी ते कैसा तिकडून कुडून त्या रस्त्याने कुठं हे रस्ता आहे इकडून कोणत्या रस्त्याने उतरली तर काही नदी तर झालं ना माझ्या हाताला चटके बसले चटके खायचे बसले हे दावा घासून गेलं त्याचे चटके खायचे बसले म्हणे चल पुढं जिबाई पिऊन उजू घरी गेल्या पाणी पिती मग इथं नाही गोड लागायचं डोक्या नेलेलं गोड लागायचं तिला ही गाई बी जरशी खेत झाली जर लाडावली जरा कधी होईल तो बाबा माझं लग्न अरे सपन पाहू राहिला काय अजून जागीचे का भाऊ तुझी आजी मम्मी कुठं जायली मका सांगायला मका सांगायला जायले का चल यायचं तुला चल मग चल चल बी पाठवी आपण जो ओ भैया जय राम जी की राम राम कौन है बहू तू हम बहुत दूर से आए हैं भैया हमको हम बिहार से है एक्चुअली हमको यहाँ शिरडी जाना है भगवान के दर्शन के लिए हम वहाँ से पीछे से आए हैं पता नहीं कहाँ से पर वो उधर एक भला आदमी मिला था क्या नाम बता रहे वो नाम उनका माउली रहे उनका नाम वो बताए ऐसे जाओ इधर से ऐसा मुड़ो हम वैसे जा गए भैया फिर भी बहुत दूर आ गए बहुत थक गए भैया हमारी कुछ मदद करो हमको बताओ यहाँ से कहाँ है वो आता दोन मिनट रोड रहा है बगता था लगे फिर टमटम बैठे भैया ये पैसे रखो आप ये मेरी घड़ी ये भी रखो पर मुझे वहाँ तक छोड़ दो ना भाई धर बाबा ये पैसे देऊ नको मैं आई बापन मला फुकटचे पैसे घ्यायचे शिकलेलं नाही बाबा तू ये तो इकडेच राहून दे तुला कुठं जायचं आहे तुला तिथे नाव घालतो मी कुठं तुला शिर्डीला जायचं ना शिर्डी भाऊ तर येऊ शकत नाही येतं बघ कपाशी बघ आमची सारी उपळली किती पाणी झालंय ती पलीकडली बघ किती भारी आहे आमची बघ यात आज बारीक बारीक आली त्याच्यात इतकं पाणी झालंय मग म्हणतर एक धोपटी घातली ना मग काटा म्हणे मग छोड दो ना भाई हम उनके भी पाव पडलेंगे हम आपके पाव पडते भाई नाही पाय बी नको पडू बाबा मी तुला नेऊन सोडतो कुठं घोगरगाव पावतो नेऊन सोडतो तिथून तुला रिक्षात बसून देतो तिथून पुढे जाय तू अच्छा इथे मी जाणं होगा मेरा हा जाशीन किती येतो इकडे 120 अरे शंभर मध्ये जाशील 20 रुपयाचा वाडा खाशील धर पैसे धर खिचड ठेव जपून ठेव भैया हमारे पाव बहुत गंदे हो गए काय पाय गंदे झाले ते आम्ही बघ चिखलात लोळतो इकडे बघ काय इकडे राडा याच्यात धोया इथं पाय धोय भाऊ धोय इकडे धोय चांगले धोय चल काय काम धंदा पाय ना काय हिंडत आता तू ते काय म्हणती मी ते सांगू राहील तुला पण आता मी डायरेक्ट करोडपती होऊ राहिलोय चांगलं झालं ना देवानी देवानी चांगलं आणि मी अमिताभ बच्चन समोर चाललोय आता 15 प्रश्नाची उत्तर दिले का मी करोडपती झालो झालं ना आशीर्वाद भेटला तुला आशीर्वाद दी काय केलं करोडपती व्हायसाठी मग असं डोक्यात टोला हाणून आशीर्वाद देतात का मग असं हळूच हाटो डोक्यावर नाही जीएसटी दिला करोडपती व्हायचा म्हणून म्हणजे करोडपती व्हायसाठी जास्त आशीर्वाद दिला हा कमी म्हणजे आल्या ताट्यावला म्हणजे कमी आशीर्वाद आणि ज्वारे ठोके टाकलं म्हणजे जास्त आशीर्वाद का जास्त आशीर्वाद राहत कोणी शिकवलं कोण म्हणलं तुला माझ्या मनाने म्हणते हा तू तू म्हातारा माणूस आहे तुला जास्त माहितीये माझ्यापेक्षा बर बर ठेवली नाही झाले काय झाली मग वयानी झाली असते वयानी झाले हा उन्हात गेलीच नाही का कामाला काहीच नाही आईश केली वा कामाला नव्हत जात का कुठं जात नव्हत्या कामाला त्याच्यामुळे तू उन्हानी ढवळी नाही झाली बरोबर पण तो आशीर्वाद होतो ना खरा होतो ना खरा होतोय बर बर आता मी येतो तुला काही ना काही खायला भारी भारी आली तुला काय खाऊ वाटलं मला जिलेबी खाऊशी वाटली लाडू खाऊशी वाटते अजून सफरचंद खाऊशी वाटते सगळं खाऊशी वाटत सगळं खाऊ वाटत का तुला सगळं आणतो हा बर बर जाय जाय जाऊ कुठं चालली आपल्या घरी मजात आले तर तुला भेटायला आले मला काय झालं आशीर्वाद द्यायला आले मला आशीर्वाद द्यायला आली वय अरे वा 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 कुत्रे रानडुकर खाऊत राहिले ते कुत्रे सुद्धा कंचा खाऊ राहिले पाय बाया घरी नेऊन टाकावं लागते खाव ना बाया दादा बाबाला काय म्हणलं म्हणे लग्न करायचं
खरंच करायचं का लग्न का म्हणतो दादा करायचं मग आता खाली कोणी कामच नाही करत अगायचं शेजारचं लग्न झालं त्याची बायको किती त्याच्या आता खाली काम करती आणून देती ते आणून देती त्याच्यामुळे तुला लग्न करायचं बाय येऊ गा टाक बाय तो आले आता लग्न करून म्हणजे तस लग्न करून टाकी देते मग काय म्हणजे तो आता खाली तू येईन म्हणजे निसूर झाली तू बरं दादा तू आज एवढा एवढा खेंडाय दादा एवढ्या लहानपण लग्न करतेस का रे बाबा काही तुला पेक्षा तुला जास्त माहिती पाहिजे पहिल्या जोडीत लग्न लावून देत होते अरे भाऊ पहिले लावित आता नाही राहिले दादा जुळीत लग्न लावून देत होते अगाई ते तर जुळीत लग्न लावित होते मी बाहेर आला आता जुळीच्या कितका कुदळ आलाय अगं बाई ऐका आता अरे दादा काही तरी झालं तर तो लग्न लावून देईल रे बाबा ते तो आजीने तुला गोष्ट सांगितली तो तेच दाना धरलं तुला पप्पा आले का आपण लगेच राहू देऊ मका पहिली नवरी पाहायला जाऊ मग तर झालं ना हा तो लग्न करून देऊ रे बाबा आज काय माहिती नाताराला लग्न करायचं बाई मला पहिले प्रश्न विचारा प्रश्न विचारा हा मी ते नाही का अमिताभ बच्चनच 15 प्रश्नाचे उत्तरे द्यायचे करोडपती ते का कोणता लकी ड्रॉ आहे काय म्हणते त्याला कोण बने का करोडपती तुम्ही ओळखलं तुम्ही पाहता काय नाही मालिका कार्यक्रम हा तो कार्यक्रम बरोबर त्याच्यातच सहभागी होणार आहे मी हा जायचं पण फुल ट्रेन होऊन पाहुणे फुल ट्रेन हा तिथं काय अमिताभ बच्चनचं कसं आहे काही प्रश्न विचारित आहेत तिथं काय असं नाही अभ्यास करून जाण मराठीचाच प्रश्न येते मग आपण तर पुरं पुस्तक पाठ करून जाऊ पण घडीत गोगरगाव तर घडीत दिल्ली कोणता प्रश्न विचारते अमिताभ बच्चन हा कोणते प्रश्न विचारते मग सगळं पाठ करून जायचं तुम्ही मला विचारा तुम्ही विचारा आणि मी आज का गावात बोंबल तिंडत आपल्या गावात सगळ्यांना प्रश्न विचारायला येईन मी असं हा बरं सांगायचं व्हायचं कोणाचे काय प्रश्न कोणाचे काय सगळे उत्तर द्यायचे बरं माऊली वड्याला पाणी काय येते वड्याला पाणी काय येते तुम्हाला धुणं धुवायला यायला तैला तैला बरं ना बरं गरीब माणसं केळ या दिवसातच का म्हणून खातात सोप या दिवसात स्वस्त होत्यात हा ते खरं आहे की नाही तुम्ही सांगा दुसरं होतं तुमच्या डोक्यात उत्तर सांगा मी चुकलो नाही पाहिजे माऊली भाऊ शिजनाला फळ गोड लागत शिजन असलं चुकलो का शिट माणूस झोपल्यावर डोळे झाकितो का म्हणून त्याच्या डोळ्यात सापराचा गबळ पडन ना डोळ्यात असे काय सांगत असू दे हे तर मी एका मिनिटात देईन डोळ्याची पापणी नेला होता असे प्रश्नाचे उत्तर देईन कोणते औषध चालत असे विचारीन का अमिताभ बच्चन आता आम्हाला जे येते ते विचारित दुसरं काय माहिती माऊली भाऊ माऊली भाऊ नदीला पाणी कुठून येते नदीला पाणी वड्यातून आपले वड्या नदीतलं पाणी वड्यातूनच येत ना वड्यातलं पाणी नदीला नाही येऊन मिळत का अहो माऊली भाऊ भंडारदऱ्याचं पाणी येत या प्रवाऱ्याला भंडारदऱ्याचं वाड्यातलं पाणी येत आमच्या आता आपल्या वाड्यातलं पाणी कुठं येत नदीला मेन पाणी मेन मेहनतीचं ठिकाण मेन ठिकाण धरण धरण इकडे आलो का लगेच 10-5 एकर लगेच वावर बिवर घेऊन लगेच त्याच्यात बंगला लगेच गाडी लगेच BMW लगेच ड्रायव्हर लगेच आयला भाऊ काय गरिबी चाटली माझी खरंच पाहुणे हो काय नशीब खुल्लं माझं म्हणजे खुल्लं नाही खुलन पाहुणे गरिबी लय काढली हो मी लय हाल काढले भाकरीला मवतल आणि आज करोडपती मी म्हणजे व्हायचंय अजून चांगलं जीप चावणार झालेली राहती चांगलं चांगलं मागती खायला इथलं भाकर नको असं काय दुसरं नको आमटी भाकरी चांगलं चांगलं जीप चावणार तिला चव लागती चव पाहिलं काय कशी बोलत आता इथून खाली गेल्यावर काय आहे तिच्या चवीचं इथून सोडायचं रापारप इथून हे बाय असं गपागप सोडायचं जीबीवर नाही धरायचं कवर चौपात दुसरा प्रश्न विचारू का विचारा पण हे खरं होतं का नाही खरंय खरंय चव कायला पाहिजे गपागप चावायचं गिळायचं चवी लय पैसे लागत एखादा प्रश्न म्हातारपणाला माणसाला दिसायला कमी कमून होत ते त्यांच्या नव्हतं पाच कॉलेजचे अहो जस माणूस जशी गाडी खराब होती का जास्त वर्ष वापरल्यावर
तशी माणूस कमजोर होते अवयव माणसाचे, त्याच्यामुळे डोळे सुद्धा कमजोर होते. बरोबर आहे का नाही? यायला काय यायला लागलं मग भावना जिकते गाड्या मला वाटतं जिकून येते जिकतेन माझी जिकणार मग पिशी दिली जिकतेन जिकतेन पाहुणे हो कोंबडा कमून बाग देतो हा कोंबडा बाग कमून देतो माणसं अशी झाले तर माणसं 8-9 वाजता उठाते ऊन पडल्यावर म्हणून ते पहाटच उठून देतोय. पाय मी काय पावलं सारे तायला विचारी देता तू किच किच नाही नाही खुश खुश माणूस खुश असला का मग टाकल्याचे केस जाते असा असा व्हायचा का असला का सासरे अशी दारात बसून राहिले का काय झालं काहीतरी माणसाला टेन्शन असल्याशिवाय जातात का सासूबाई. खरं उत्तर आहे मामा टाळ्या वाजा काय बाबा टाळ्या वाजू राहिले काय काय कसं बोलू राहिले खालीवर खालीवर नाही याचं उत्तर असंच असत असंच असत उत्तर म्हणे नारळामध्ये पाणी कुठून येत नारळामध्ये पाणी कुठून येत त्याच्यात आतून पाईपलाईन असन ना आपण नारळाला पाणी टाकतो ती पाईपलाईन वर जाऊन घुसत त्याच्यात असे उत्तर देणार आहे का तुम्ही ते अमिताभ बच्चनला मग असे प्रश्न विचारणार आहे का अमिताभ बच्चन मग तुम्हाला सांगितलंय का कोणते प्रश्न आहे कोण काही विचारू शकता इथे मग विचारल्यावर काय सांगतात नारळात पाणी कुठून आलं ते जाऊ द्या ते देवाची कृपा आहे काहीतरी झालं असं त्याच ते जाऊ द्या दुसरं टेक्निक जास्त इंटेलिजंट डेंजर डेंजर हे साधे सुद्धा हे मला येतंय नारळ पाणी कुठे आता त्या सांगत बसायला टाईम नाही जाऊ द्या मरू द्या नाही तर ते तवाच सांगेन मी आता घर आलं का अहो जवळ आलं चला ना आलं का नाही घर घर आलं चला गेलं किती मोठं गठुड माय वाकंडी उचलून मग आता मला चालता येईल वय चिकला तो काय करू नाही रे चला 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 जवळ आला चला थोड राहिलं हा थोड राहिलं आता घर आलं का विचार बाई काय प्रश्न नाही तर जाऊ द्या मला मी काय एवढं रिकाम टाकणार का करोडपती माणूस आहे मी आता टाइम आहे का मला मग लगेच चाललोय मी पटकन नाही तर द्या रेल्वेला पैसे आपले ते रेल्वेत जायला पैसे आपल्याकडे काय पैसे आहे अरे नाट नको लावू पटकन द्याय लाव आपले पटकन दे पैसे कर मग कशी मोकळी थोडी म्हणजे कसं आहे मामा येता नाही तर झपणार नाही पैसे गाडीच करावं लागेल नाही काय नाही तुमची सासू ना स्टँड पर्यंत तुम्हाला आडव नाही आडव कायला चुंबळ करून डोक्यावर घ्यायला का पैसे अहो गाडी BMW घेऊन येतो ना डायरेक्ट करोड करोड मग काय तुम्ही कधी पाहिले तुम्हाला तरी काय माहिती जाऊ द्याला काय पाहिले सायकली शिवण मोटरसायकल शिवण काय माहिती करोड मध्ये किती नोटा राहते करोड मध्ये किती नोटा राहते करोड मध्ये किती नोटा राहते इतका सोपा प्रश्न जाऊ द्या मला टाइमच नाही असे सोपे प्रश्न द्यायचा उत्तर द्यायचा तुम्ही अवघड विचारले असते तर दिले असते तुम्हाला कसं कळतो हो मग आता माझी निवड उगच झाली का महाराष्ट्रातून एकटा पट्टी हा माऊली भाऊ हा थेट मुंबईला अमिताभ बच्चन पुढे बसायला चाललो म्हणजे काय असं साधं सुद्धा काय मी एक कुत्रा कनीस कमून घेऊन पळू राहिलं त्याला हाडकं चावायची सवय राहते पण हाडकं भेटणार नवरात्रात म्हणून काही काय ना बिटिया बाट्या चावू राहिले उत्तर पाहिलं कसं चावीत आहे पाहिलं का खरं त्याला हाडूक चावाय सवय राहते ते भेटणार सारं येत सारं येत म्हणजे काय विषय का मामा उगत माझी निवड झाली का ते माणूस ते हुशारच म्हणा त्यांनी माझी निवड केली एडपट हुशार होता त्याच्यामुळे माझी निवड झाली त्यांनी डोक्यात घातलं म्हणून जमलं नाही तर माझ्या काय डोक्यात आला असत मी आता आला होतो तुमच्या संग मका सोंगू लागायला करोडपती काय 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 अहो गडी लव गडी तुम्ही बिंदास बसा इथ मला काय म्हणायचं अमिताभ बच्चन म्हणले इंग्लिश बोला मग काय करता किती सोप मी काय असं उगत उठून सुटून चाललो का तोंड घेऊन येते मग माय नेम इज अमिताभ बच्चन आलं का नाही ते जर म्हणले चायनीज बोला मग चीनच्या लोकांची भाषा त्यांचं कायला नाव घेते ना अमिताभ बच्चन तुम्ही कायला ते नाव घेऊन राहिले बरं म्हणल्यास मग काय करायचं अंडे खात्यात काही आळ्या कुडक्या काडकं माडकं माडकं बोलक खात्यात कस काय भाषा अरे काय कळालं तर काय कळालं पाहिजे तुम्हाला काय किडकं खायला जायचंय का चीन मध्ये
आहे.